तर हे गाईज कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मस्त मजेतच असणार. तर गाईज आपला हा फर्स्ट ब्लॉग आहे, तर या ब्लॉगला तुम्ही खूप सपोर्ट करा. आणि मी ब्लॉग काय करायचा माझा हे नव्हतं, तरी पण मी ब्लॉग चालू केला आहे आजपासून. फर्स्ट ब्लॉग आहे, तर या ब्लॉगला तुम्ही खूप सपोर्ट करा. तर आता आम्ही जाणार आहोत आतमध्ये, खूप चांगलं चांगलं तुम्हाला आतमधलं काय काय दाखवतो. तर चला जाऊया. आम्ही 5 मिनिटात मंदिराच्या इथं पोहोचणार आहेत. तर चला पुढे काय काय होतं ते तुम्हाला मी दाखवतो, तर बघूया. तर गाईज आपण चप्पल आता काढलेली आहे, इथे चप्पल ठेवले बघा, पळून नका नेऊ चप्पल आमची. तर आता आम्ही गाईज आतमध्ये चाललेलो आहे, तर तुम्हाला दाखवतो कशी मूर्ती आहे काय. आम्ही एवढं दर्शन घेतलेलं आहे, तर तुम्ही बघितलं का इथे किती प्रसन्न होता. आणि नेते म्हणून सगळ्यांनी मी या प्ले लोकेशन बघा, किती भारी वाटतं. तर काही प्रसन्न झालेलं आहे, जे आले नसतील त्यांच्यासाठी सांगतोय. खूपच मस्त मंदिर आहे, खूप मजा येते काही बघायसारखं आहे. तर प्रसाद वगैरे मस्त दर्शन वगैरे होतो, खूप भारी आहे. तर तुम्ही आले नसतील तर एकदा येऊन जा. हे आमचे पुया आलेत बघा. पुया, ओ पुया, तुम्हाला कसा वाटला मंदिर? खूप छान वाटलं मंदिर जीजू तुम्हाला. अति सुंदर आहे आणि इथे यावं सगळ्यांनी असे मला असं वाटतं. आणि राधा वृंदावन बिहारी मंदिर खूपच सुरेख, खूपच छान. सर्वांनी एकदा तरी त्याला भेट द्यायलाच पाहिजे आणि भेट द्यावी नक्कीच. आणि इथे सगळं अन्नक्षेत्र आहे, तुम्ही इथे यायचं, दुपारचं जेवण असतं ते जेवायचं. त्याच्यानंतर संध्याकाळी पण आहे, नाश्ता आहे संध्याकाळचा, तोही त्याचाही तुम्ही उपभोग घ्यावा असं मला वाटतं. आणि अवश्य यावं, या धामला तुम्ही भेट द्यावी ही माझी नम्र विनंती आहे. आणि खूप 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 सुंदर आहे, हे बघण्यासारखं आहे. तर गाईज ही होती आपली बहीण, तर बघू शकता किती सुंदर असं बोलली, कारण खूपच इथं मस्त फील होत आहे गाईज. तर आता तुम्हाला मी काय दाखवते तुम्ही बघा, इथं सगळं हरे कृष्ण हरे राम हे तर बघू शकता तुम्ही कसं इथे वाजवत आहेत गात आहेत. हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण. तर गाईज तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा सीन आहे इथे, बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही जर नसल आलात तर इथे गाईज तुम्ही येऊन जा एकदा. चला
तर गाईज ही होती आपली दुसरी मूर्ती. तर ही पण खूपच सुंदर गाईज होती मूर्ती, बघू बघितली असेल तुम्ही. खूपच सुंदर दर्शन झालंय गाईज. तर आता आम्ही इथे गोल राऊंड इथे गाईज मारायला लागतो. फोटो वगैरे खूप छान येतो. आणि इथे गाड्या बघा किती पब्लिक गाईज येते. ही बघू शकता गाईज किती पब्लिक येते. इथे खूप सारा क्राऊड आहे गाईज इथे. तर आता आम्ही दर्शन घेतलं आणि चाललोय. तर चला बघूया. हा तर गाईज आमचं दर्शन झालंय. तर आता आम्ही चाललोय थोडा पुढे. खूप मोठा आहे गाईज, 500 acres मध्ये पसरलेला आहे. खूप मोठा मैदान आहे. तर बघू शकता ही आपली पब्लिक इथं पूर्ण. इथे वहिनी आहे, आपला भाऊ आहे. तर आता आम्ही चाललोय तिकडे. सगळे भाऊ आहे, आत्या वगैरे. तर आता आम्ही पुढे जाणार आहे. तर ब्लॉगला स्किप नका करू गाईज, बघत राहा. खूप मस्त ब्लॉग होणार आहे. तर चला. तर गाईज इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये. क्या हुआ? 5 बजे क्यों? अभी एंट्री बंद है. 5 वाजले का? किती टाइम आहे बघ 5 वाजायला? 10 मिनिटात जाऊन देईल 5 वाजता. तर गाई इथे 5 वाजता एंट्री आहे. तर आपल्याला 15 मिनिटं इथे वेट करायचं आहे आणि नंतरच आपल्याला आत जायला एंट्री आहे. तर जाऊयात आपण आत. 5 वाजता आपल्याला जाऊन देतील आतमध्ये. तर गाईज अजून 9 मिनिटं बाकी आहेत तेव्हाच आम्हाला आतमध्ये जायला. खूप गाईज वेट केलं इथं आम्ही. कमसे कम इथे 15-20 मिनिटं तर बसूनच राहिलोय. अजूनपर्यंत काय 5 नाही वाजलेले. आम्हाला आतमध्ये पण जाऊन देत नाही आहेत. तर बघू शकता आपली पब्लिक कशी बसते. इथं आपल्या दोन्ही बहिणी बसते, तिथं आणखी का. तर चला आता आपण जाऊयात आतमध्ये. 5 वाजायला आले. तर चला आतमध्ये जाऊन. खूप मजा येणार आहे ब्लॉगला. स्किप नका करू. आणि 6:20 शो पण आहे. तर शो जर आम्हाला बघायला भेटला तर मी तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करीन. तर चला आत आतमध्ये जाऊयात आणि तुम्हाला आतमध्ये जाऊन भेटू. इथं पुस्तकं भेटतात. तर कोणाला घ्यायच्या नंतर आपण घेऊ शकता. आम्ही तर एक घेतलेला आहे त्यांच्याकडून. आणि आता एंट्री पण ओपन झालेली आहे. तर आता आम्ही जाणार आहे आतमध्ये. सोडलंय. 5 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आतमध्ये एंट्री केले. तर चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये कसं काय काय आहे. खूप छान आहे काही सुंदर. बघत राहा ब्लॉगला तुम्ही लास्टपर्यंत. तर चला चप्पल काढायला लागेल. तर गाईज बाहेर आपल्याला चप्पल काढायची होती. तर चप्पल काढून आपण आतमध्ये चाललोय. तर बघू शकता खूप सुंदर आहे गाईज इथे. हरे कृष्णा, हरे कृष्णा, हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे कृष्णा, हरे हरे, हरे हरे, हरे राम, हरे राम, हरे राम, हरे राम, राम राम, राम राम, हरे हरे, हरे हरे, भगवान की जय. तो भी आप में से कितने लोग कृष्ण को देखना चाहते हैं? हाथ खड़ा कीजिए. सब लोग देखना चाहते हैं. तो कृष्ण भगवान कहते मैं और माया हम दोनों एक साथ नहीं रहते. तो आपके हाथ में एक माया है, उसको कहते हैं मोबाइल. तो उसको स्विच ऑफ करना है आपको. तर गाईज आप तुम्ही ऐकलंच असेल का ते बाबा आपल्याला फोन स्विच ऑफ करायला सांगत होते. जर फोन चालू ठेवला असता तर त्यांनी आपला फोन घेतला असता. म्हणून ब्लॉग स्टॉप केला मी. तर आता परत चालू करतोय. तर बघू शकता इथे फिश बघू शकता पाण्यामध्ये किती कलर कलरचे काही फिश आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो.
असे बघितले, खूप सुंदर होते. आता हे बाबा आपल्याला तिकडे दिसलेले, तर त्या जागेवरून या बाबांनी आपल्याला इथं आणलंय, तर बघूया हे बाबा इथे आपल्याला काय सांगतात. सात किसने बोला? सात बच्चों को मारा था क्या? भगवान कृष्ण भी सुनेंगे तो आपको डांट पड़ेगी. छह बच्चों को मारा था है ना. तर गाईज, ते बाबा आपल्याला व्हिडिओ काढून देत नाही आहेत, तर थोडासा मी त्यांचा तरी पण शूट करायचा प्रयत्न केला आहे. तर मी आता इथे येऊन बाजूला बसलो आहे आणि इथून त्यांचा भाषण ऐकतो आहे. तर आपण भाषण पहिले ऐकूयात आणि मग पुढे जाऊया. तर गाईज, इथलं झालं आहे बाबाचं भाषण, तर आता आम्ही चाललो आहे इथून. तर आता जाऊयात पुढं. गाईज, हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. इथे सगळे देव आहेत गाईज, श्रीकृष्ण आहे, हरे हरे राम आणि गाय वगैरे सगळे आहेत, सगळे देवता आहेत गाईज. खूप सुंदर वाटतं गाईज बघायला. गाईज, इथं मूर्ती आहे, खूप सुंदर आहे गाईज, बघू शकता तुम्ही. गुड्डी ताई यमुना देवी. हा, यमुना देवी मस्त आहे ना. यमुना देवी. हा, का चप्पल काढायला सांगत होते म्हणून आम्ही काढून आलो चप्पल. तुम्हाला बरी एंट्री दिली चप्पल घालून. गाईज, इथे सगळे फोटो काढायला उरून पडले. ती आमची वहिनी पण बघा किती फोटो काढते गाईज, बघू शकता तुम्ही. आल्यापासून मी बघतो इथे फोटोच चालले, 100-200 गाई तिने फोटो काढलेले आहेत आजच्या दिवसामध्ये, बघू शकता. तर आता आपण चाललोय गाईज पुढे, तुम्हाला खूप सुंदर सुंदर काय काय दाखवतो गाईज, तुम्ही जे बघितलं नसेल ते दाखवतो. तर चला, तर गाईज होतो आपण आता कालिया घाटमध्ये. खूप सुंदर अशी त्या बाबांनी माहिती सांगितली, ते तर मी ब्लॉगमध्ये कॅप्चर नाही केलं, पण मूर्ती नक्कीच दाखवली ब्लॉगमध्ये, खूप सुंदर आहे. तर आता आम्ही त्या बाबांच्या मागत चाललोय, ते जे जे काय सांगतायत ते आम्ही नीट ऐकतोय. तर चला, कोणचा मंदिर? मदन मोहन. तर मदन मोहन म्हणून गाईज मंदिर आहे. तर आपण इथे दर्शन वगैरे घेतलंय, तर आता जाऊया आपण पुढे. तर तुम्ही बघत राहा गाईज. तर आता आपण चाललोय पुढे, चाललोय काय काय सुंदर सुंदर गाईज इथे बघायला भेटते, खूप मजा येते गाईज ब्लॉग पण शूट करायला. तर चला, आपण चाललोय. बाबा पण गायब झाले. आपले बाबा तिकडेच गेले असतील मला तर वाटते. चला आपण जाऊ इकडे. समजलं तुला? बरोबर, आपण दुसरीकडे आलो. जे गेले वेगळ्या रस्त्याला बाबाच्या बरोबर येईल आणि आपण दुसरीकडे आलो. कुठं फिरतो तिकडं तिकडं हरशील ना? सगळं बघतोय, खूप मला आवडलेलं आहे. मला वाटत तिकडे मी जातो, पण सगळीकडे खूप खरंच खूप सुंदर आहे. आपल्या जवळच चांगलं ठिकाण असून आपण जवळ येत नाही, पण इकडं तिकडे फिरू नको ना, ती वहिनी मला मारल. तुला एक माझ्या याच्यावर पाठवलाय. हा गाईज, आता आम्ही त्या बाबांना शोधतोय कुठे गेलेत बाबा. बसल्यात तर चला, इकडे बसलेत ते, भेटलेत आम्हाला फायनली. तर जातोय आम्ही तिथेच. तर गाईज, इथे पण एक मूर्ती आहे, तर मी तुम्हाला दाखवतो ती पहिले. बघा तुम्ही, खूप सुंदर आहे, दगडावर अशी मूर्ती ठेवली गाईज.
खूप म्हणजे खूपच सुंदर वाटते बघायला पण. तर तुम्हाला पहिला तर मी ते दाखवतो, इथे लिहिलं आहे का अनियोर, अनियोरची मूर्ती तुम्हाला दाखवतो मी, बघा तिथे जय हरे कृष्ण हरे राम. गाईज इथे 6:20 शो आहे. तर आत्ता वाजलेत किती? तर आत्ता 5:30 वाजले तरी पण एक तास तरी आम्हाला इथे वेट करायला लागेल. तर आत्या वगैरे बोलतात का नको आपण घरी जाऊ, टाइम होईल. तर आता आम्ही निघतो इथून, जर थांबलो असतो तर तुम्हाला आम्ही दाखवला असता नक्कीच, पण आता आम्ही निघतोय. तर चला आत्या आपण शो बघून जाऊ ना, शो बघून जाऊ ना आपण. नाही नाही दीदी बोलते, माझं काही नाही. थांब ना आता एक तास आपण शो बघून जाऊ. अरे 1:15 मग एक तास आपण बसू ना, काय होत. आम्हाला घरी जायचंय 6:30. हे आता मी सांगतो काय, 6:30 आरती आहे, ती आरती झाल्यावर शो आहे, 6:20 6:30 बंद होतो. असं आहे, ते नसेल टाळता नाही टाळता. तर ठीक आहे गाईज, तुम्ही ऐकलंच असेल. तर माझ्या दोन्ही बहिणींना लांब जायचं आहे घरी, तर म्हणून आम्ही शो नाही करत आहे, पटापट इथून निघतोय. तर चला जाऊया. हा तर गाईज, फायनली आम्ही सगळं बघितलं जेवढं या पोस्टरवर तुम्हाला मी दाखवलं, अर्धा ब्लॉकमध्ये पण कॅप्चर करून दाखवलंय. तर फायनली आम्ही सगळं बघून आलो आहे गाईज. तर आता आम्ही चाललोय, फक्त एकच आपण मिस केलं, फक्त शो 6:30 शो. तर आपल्या बहिणींना जर घरी जायचं नसतं तर आपण शो पण बघितला असता. तर काय नाही, नेक्स्ट टाईम बघू आपण शो. तर आता चला घरी जाऊया. तर हा गाईज, आपला हा फर्स्ट ब्लॉग होता. तर या ब्लॉगला तुम्ही खूप खूप सपोर्ट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खूप खूप सपोर्ट करा. तर बाय बाय, टाटा.